सुमन काकू मला जरा एक खोबरेल तेल ऊन करून द्याल, म्हणजे मी सुभद्रा काकूंच्या हाताला रगडते, बरे वाटेल त्यांस। अगं देते ना, चांगली रगडो सुभद्रा काकू ना, अगं त्यास लागलंय ना। सुमन काकू आणि काय करू मी, अगो तुला विचारायचंच राहिले, पण तुम्ही देव दर्शनास गेलात ते गेलातच, नाही म्हणजे तुमच्या जेवणाचे काय, कालचा उपवास सोडायचा आहे ना अजून, आमचे सगळ्यांचे जेवण झाले हो, नाही म्हणजे आम्ही थांबलो होतो तुमच्यासाठी, पण तुम्ही येईच ना, मग आम्ही घेतले जेवण। पण काय गो कुठे गेला होतात तुम्ही, देवदर्शनानंतर आणखीन कुठे गेला होतात का? हो माई, आम्ही भांडारकर भाऊजींकडे गेलो होतो, तेथे त्यांनी जेवल्याशिवाय सोडलेच नाही। झाले, इतके सगळे रामायण घडले तरी सुद्धा ते माधवाचे चालूच आहे। आणि काय गो तुला काय झालं इतके धसकावयास? नाही काय नाही। नाही कसे, तोंडावर साफ दिसते आहे, काय झाले सांग पटपट। माई स्वतःनी सांगितले होते कि आपण भांडारकर भाऊजींकडे गेलोय, घरात कुणालाही सांगावयाचे नाही। अगो बाई रमे वेळीच आहेस तू तूही धन्य आणि तुझा तो नवरा तोही धन्य बरे आता हे आमच्या समोर बोलली आहेस, पण घरात इतर कोणाला सांगू नकोस, नाहीतर त्यावरून भांडण सुरू व्हायचे, समजले? हो। अगो बाई तुला सांगायचंच राहून गेले, रमे अगो आम्ही उद्या पहाटे करवीरास जात आहोत, इकडचे काही महत्वाचे काम आहे, थोड्या दिवसात येऊ आम्ही परत, मला आणि ताईंना सोबत घेऊन जात आहेत हे। तर आता मतीत अर्थ असा कि मी जसे हे घर सांभाळते तसे आता तू सांभाळायचेस आम्ही येईपर्यंत, समजले? तशी दुर्गा अक्का आहे तुझ्या सोबत, पण आम्ही कधी दुर्गा अक्कावर एकटीवर घर सोडले नाही अजून। शिवाय या घराची मोठी सून आहेस तू, तेव्हा आता बारीक लक्ष असू दे, आता या घराची सगळी जबाबदारी तुझी, समजले? माई तुम्ही काहीच काळजी करू नका, मी अगदी तुमच्याप्रमाणेच करेन। आणि हो आबाबाबाची शाळा आहे तेव्हा त्यांना इथेच ठेवित आहोत, तेव्हा त्यांच्यावरही लक्ष ठेवायचे, त्यांचा दंगा तुला ठाऊकच आहे तेव्हा त्यांना चांगली समज द्यायची वेळ पडली तर, कळले? हो माई। आणि इथे आजी सुद्धा आहे, तेव्हा तिच्या औषध पाण्याचे पाहशील ना? हो माई। आणि हो अगो देवाचा नैवेद्य वेळच्या वेळी भावयास हवा बरे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक घराची सगळी जबाबदारी तुझी, तेव्हा आता काय हवे नको ते सगळे तुलाच बघावयास हवे, समजले? बघ हो जमेल ना, नाहीतर बसशील त्या बाराखड्या गिरवीत। नाही। सुन बाई हे बघ तेल ऊन केलंय बरं, गरम आहे हो, नाही तर परत गार होईल। हो माई आलेच मी। हो माई आता हे काय नवीन? अगो अगो राहू दे, लहान आहे ती आणि तिला सुद्धा थोडी थोडी जबाबदारी कळायास हवी हो, आणायची संधी आलीच आहे तेव्हा शिकू देतीस, एकदा का जाणीव झाली ना कि ही बुके बिके आपोआप बाजूस पडतील। ही काय वेळ आहे का मस्ती करायची, हे बघा मला हा बेशिस्तपणा खपणार नाही, जा जाऊन अभ्यासाला बसा। तू कोण आम्हाला सांगणारी? मी कोण? मी या घराची मोठी सून आहे।